नमस्कार मी प्राध्यापक सर्जेराव राऊत अकॅडमिक हेड चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन दररोज एक विचार या सदरामध्ये आज आपण बघणार आहोत मुलांचं संगोपन मित्रो मुलांना आईवडिलांच्याकडून मिळणारी सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे घराण्याचे संस्कार हे संस्कार जीवनाचा भक्कम आधार असतात उत्तम संस्कार हा आपल्या कर्तृत्वाचा वटवृक्ष तयार होतो आपण लगेच मुलांना म्हणतो कोणत्याही कामाच्या मध्ये चुका झाल्या किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या तुला शाळेमध्ये हेच शिकवलंय का मुलगी ज्या वेळेला लग्न होऊन सासरी जाते त्यावेळेला तिला एखादी गोष्ट जर जमली नाही तर आईनं हेच शिकवलंय का अशा पद्धतीचे टोमणे ऐकायला लागतात याचा अर्थ संस्काराशी संबंधित असतो आणि म्हणूनच हे संस्कार देताना आपण इतर गोष्टींपेक्षा जास्ती सजग असलं पाहिजे बघा एक मूल आहे अगदी लोभस आणि विनयशील वागतं नम्र आहे इतरांना आदर देतं तो स्वतः प्रामाणिक आहे आणि इतरांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करतो असं जर एखादं मूल आपल्यासमोर असेल आणि आपण त्याला जर विचारलं की बाळा हे तुला कुणी शिकवलं रे सगळं तू इतका छान कसा काय आहेस त्यावेळेला ते मूल हळूच आपलं खरं उत्तर जे आहे ते उत्तर देतं की काका मला हे कुणी शिकवलं नाही आहे आमच्या घरी सगळे असेच वागतात उत्तरातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आपण कसं वागतो तशी आपली मुलं वागतात आणि म्हणून हे संस्कार देताना ते पहिल्यांदा आपल्यामध्ये आहेत का हे बघणं जास्त गरजेचं आहे संपत्ती गोळा करण्यासाठी आपण सगळं काही करतो पण ज्यांच्यासाठीही संपत्ती गोळा करतो त्यांची किती काळजी करतोय असा प्रश्न एके ठिकाणी सॉक्रेटिस या महान तत्त्ववेत्यानं विचारला होता हा प्रश्न खरंच अंतर्मुख करणार करणारा आहे संपत्ती मिळवण्यासाठी वाटेल ते करणारे आपण ज्यांच्यासाठीही संपत्ती मिळवतो त्यांना किती वेळ देतो मित्र हो मुलं चांगली वाढावीत यासाठी दुप्पट वेळ आणि निम्पट पैसा यांचं कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे आपण काहीतरी वेगळं करतो आपण दुप्पट पैसा आणि निम्म्यापेक्षाही कमी वेळ देतो आणि त्याच्यामुळं मुलांच्याकडून असल्या असलेल्या आपल्या ज्या अपेक्षा आहेत या अपेक्षा पूर्ण होत नाहीत यासाठी मुलांना क्वालिटी टाईम जो आहे तो क्वालिटी टाईम द्या जागरूक पालक हा कसा असतो तर त्याचे विचार विधायक असतात त्याची एखाद्या गोष्टींवरती श्रद्धा असते त्यांच्याकडं स्वतःची अशी काही जीवनमूल्ये असतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो त्यांच्यामध्ये प्रचंड स्वाभिमान असतो आणि या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आपल्या वागण्यातून बोलण्यातून शिकवण्यातून आपल्या मुलांमध्ये ट्रान्सफॉर्म केल्या जातात त्या दिल्या जातात अनुकरणानं मुलं या सगळ्या गोष्टी शिकतात बेजबाबदार पालक जो आहे हा पालक बरोबर याच्या उलट असतो स्वतःमध्येच आत्मविश्वास नसतो स्वतःमध्येच स्वाभिमान नसतो विधायक विचार नसतात चाललंय ते चालू द्या अशा पद्धतीची श्रद्धा असते स्वतःची अशी वेगळी जीवनमूल्य नसतात म्हणून आपण सगळेजण जागरूक पालक बनूयात बेजबाबदार पालक बनायला नको प्रामाणिक पालक हा मुलांसाठी सगळ्यात मोठा वारसा आहे आपण स्वतः जर लबाड असू तर विद्यार्थ्यांसमोर मुलांसमोर आपण चुकीचे आदर्श ठेवतो आहे मी घरीच आहे आणि मुलाला मात्र सांगतोय मोबाईलवरती पप्पा बाहेर गेलेत म्हणून सांग तो मुलगा जो आहे तो अनुकरण करतो त्याच्यावरती विचार करतो आणि मग बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यातसुद्धा केलेलं अनुकरण किंवा बाबांकडून शिकलेल्या या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या वाईट गोष्टी अवलंबतो आणि संगोपन करताना आपल्या हातून झालेली ही छोटीशी चूक मुलगा अजून मोठी करून आपल्या आयुष्यामध्ये वापरायची सुरुवात करतो खूप आदर असे जे पालक आहेत काही शिक्षक आहेत काही नातेवाईक का आहेत ज्यांना खूप आदर द्यावा असं मुलांना वाटतं नेमकेपणानं ही लक्षात ठेवा गोष्ट की हे सगळे पालक नातेवाईक किंवा शिक्षकच मुलांसमोरचे आदर्श असतात आणि म्हणून अशी आदरार्थी माणसं जर आदर्श असतील तर मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी संगोपनातून ज्या गोष्टी आपण द्यायला शिकलो आहोत त्याचा मुलांना चांगला फायदा होतो आणि म्हणून उमलत्या वयामध्ये असणारी ही मुलं जी आहेत ही मुलं मोठ्यांना आदर्श मानून ज्या वेळेला अनुकरण करतात त्यावेळेला ज्यांना आदर्श मानतात त्यांचं वागणं आदर्शवत असेल तर आपण मुलांचं संगोपन चांगल्या पद्धतीनं करतो आहे असं समजायला हरकत नाही आणि म्हणून मुलांना चांगल्या माणसांच्या सहवासामध्ये नेणं चांगले कार्यक्रम दाखवणं यशस्वी माणसांसोबत त्यांची इंटरव्ह्यू करून देणं यशस्वी माणसांसोबत बोलण्याची संधी निर्माण करून देणं चांगली नीतीमूल्य देणं हे संगोपन करतानाचं सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम आहे हे काम जर आपण व्यवस्थितपणे केलं तर आपल्याच मुलाला नावं ठेवायला आपणासोबतच इतरांनाही संधी मिळणार नाही याची मला खात्री वाटते पुन्हा भेटूयात उद्याच्या सत्रामध्ये एका नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद